आता अळूवडी न वापरता देखील तुम्ही क्रिस्पी अळूवडी तयार करू शकता झटपट। बघा किती सुंदर ह्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत, क्रिस्पी आहेत आणि चव तर अतिशय भन्नाट आहे। चला तर मग बघू ह्याची रेसिपी। पिझ्झामेन रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत एक वेगळ्या पद्धतीची कुरकुरीत अशी अळूवडी। तर त्यासाठी मी इथे एक अळूवडीचं पान घेतलेलं आहे। हे पान कसं साफ करायचं ते मी तुम्हाला सांगते। तर हे पान स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्या ज्या शिरा आहेत त्या आपण काढून टाकायच्या आहेत। तर ज्या मोठ्या शिरा आहेत, तीन मोठ्या शिरा असतात, त्या आपल्याला अशा पद्धतीने हे काढून टाकायचं आहे। हे पान भरपूर नाजूक असतं त्यामुळे हाताळताना एकदम काळजीपूर्वक हाताळायचं आहे। तर अशा पद्धतीने ह्या शिरा आपण काढून घेतलेल्या आहेत। ह्या ज्या शिरा आहेत त्या जर खूप मोठ्या असतील तर आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। इथे मी घेतल्यात 8 पानं, अगदी मध्यम साईजची ही पानं आहेत आणि ही स्वच्छ करून घेतलेली आहेत। ह्याच्या ज्या शिरा आहेत त्या मी काढून टाकलेल्या आहेत। तर आता आपण पीठ बनवायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपल्याला इथे कोळ बनवून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 मोठे चमचे गूळ चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये मी थोडीशी चिंच घेतलेली आहे। तर आपल्याला ह्याला छान असा गूळ विरघळवून घ्यायचा आहे, त्यामुळे ह्यामध्ये आपण पाणी घालून ठेवूया आणि त्यानंतर आपण ह्याचा छान असा कोळ बनवून घेऊ। आता इथे मी 2 वाटी, ह्या वाटीने 2 वाटी बेसन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1/2 वाटी मी तांदळाचं पीठ घालते, ह्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो। ह्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ। इथे मी घेतलं आहे धणे, जिरं आणि बडीसोप। तर जिरं आपण 1/2 चमचा घेतलेला आहे, बडीसोप आपण 1/2 चमचा घेतलेला आहे आणि धणे जे आहे ते मी 1 चमचा घेतलेला आहे। चमचा मी हा वापरलेला आहे। तर ह्याचा आपण जाडसर असा मसाला तयार करून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर हा आपण ह्यामध्ये घालून घेऊया। ह्यामुळे काय होतं, खूप छान फ्लेवर ह्या अळूवडीला येतो। 1/2 चमचा आपण ओवा घालूया, 1 चमचा आपण पांढरे तीळ घालूया, 1/2 चमचा आपण हिंग घालूया, धणा पावडर मी घेतलेली आहे 1 चमचा, जिरा पावडर 1/2 चमचा, गरम मसाला 1 चमचा। आता गरम मसाला किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हळद 1/2 चमचा, लाल तिखट मी 1/2 चमचा घालणार आहे, लसूण पेस्ट 1 चमचा, आलं पेस्ट 1/2 चमचा, मिरची पेस्ट 1/2 चमचा। आता हे तुमच्या आवडीनुसार मिरची तुम्ही घालू शकता कमी जास्त। आणि मी इथे घेतलं आहे चिमूटभर खायचा सोडा, तर तो आपण घालूया। आता इथे आपण बनवलेलं आहे चिंच गुळाचं पाणी। तर हे पाणी जे आहे ते आपण थोडं थोडं करून ह्यामध्ये घालूया आणि हे पीठ जे आहे ते आपण छान मळून घेऊया। तर ह्याला पिठाला जे आहे ते आपल्याला खूप पातळ करायचं नाहीये, थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे। इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता इथे हे जे पीठ आहे ना ते अशा पद्धतीने इतकं जाड आपल्याला बनवायचं आहे, म्हणजे हे पीठ जे आहे ते अजिबात खाली पडता कामा नये। हे जे पीठ आहे ह्या चमच्याने आपण घेतलं तर ते खाली पडता कामा नये, इतकं आपल्याला हे घट्टसर बनवायचं आहे। चला तर मग आता आपण अळूवडी बनवायला सुरुवात करूया। इथे मी हे पान घेतलेलं आहे आणि ते पान जे आहे ते उलट ठेवायचं आहे आणि आता ह्या पानांना आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या। थोडंसं हे कठीण जातं पण छानपैकी आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे। पान देखील आपल्याला व्यवस्थित कोरडं करायचं आहे, नाहीतर मग आपली अळूवडी जी आहे ती कुरकुरीत बनणार नाही। आता हे एक पान लावून झाल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला दुसरं पान उलट लावायचं आहे, अशा पद्धतीने टवून घ्यायचं आणि दुसऱ्या पानाला पण आता आपण
पीठ जे आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। आता आपण तिसरं पान लावत आहोत, दुसऱ्या पानाच्या उलट ठेवायचं। इथे आपली चारही पानं लावून झालेली आहे, तर आता आपण तर ह्याचा आपण आता रोल बनवणार आहोत। तर हे बाजूचं जे आहे ते आपण थोडंसं वाळून घेऊया। तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याचा एक टाईट रोल बनवायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे मस्त हा टाईट रोल बनलेला आहे। तर ह्याचा आपण वड्या पाडून घेऊया। कच्चच आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहे, हे बघा। तर ह्या अळूवड्या आपण कापून घेतलेल्या आहेत आणि कच्चे आहेत। तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर मस्त पद्धतीने ह्या तयार होतात आणि मस्त कुरकुरीत आपण आला फ्राय करून घेऊया। आता इथे मी कढईमध्ये तेल प्रीहीट करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला बेतातच गरम करायचं आहे, खूप तेल गरम करायचं नाही आहे। तर आता आपण ही अळूवडी ह्यामध्ये फ्राय करून घेऊ। गॅसची फ्लेम लो टू मिडियमच आहे आणि जितक्या आवतील त्या हिशोबाने आपल्याला ह्यामध्ये ह्या वड्या घालून घ्यायच्या आहे। पहिली बॅच आहे त्यामुळे मी इथे कमी घातलेले आहे। खूप गरम तेलामध्ये ह्याला नाही करायचं, अगदी बेताचं तेल गरम करायचं। हे बघा आपोआपच त्या वरती आलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे, आणि खूप छान खुसखुशीत झालेले आहेत। हे बघा या सुटलेले आहेत, ह्या अशा प्रकारच्या सुटल्या पाहिजेत। आता आपण त्याला उलट करूया। अशा वर आपोआप वरती आल्या पाहिजेत की त्या खुसखुशीत होणार। तर इथे छान आपण हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यावर त्या अजून क्रिस्पी बनतील, तुम्ही इथे बघू शकता। खूप सुंदर ही अळूवडी तयार होते। तर आपण एका चाळणीमध्ये ह्याला काढून घेऊया। आता इथे चाळणीमध्ये मी ह्या काढून घेतलेल्या आहेत। अळूवडी आपली तयार झालेली आहे, सुपर सुपर टेस्टी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। एक सुंदर क्रिस्पी झालेली आहे, अगदी ज्यांना क्रिस्पी अळूवडी खायला आवडतं त्यांच्यासाठी खूप छान आहे। अजूनही गरम आहे पण हे तुम्ही बघू शकता इतकी क्रिस्पी झालेली आहे। हे बघा आवाज येत असेल, सुपर सुपर टेस्टी बनते ही। तुम्ही इथे बघू शकता मस्त मस्त खूप खूप छान। हे बघा आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा। चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।